पाटील साहेब, लताबाईंना जे काही विचारायचं ना ते मी आधी विचारतो, मग तुम्ही ठीक आहे ठीक आहे. बर, नमस्कार. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार बाबूराव. बसा बसा बसा. काय बाबूराव, काय भानगड काढली? भानगड? हो लताबाई, माझं तर डोसकच फिरायची वेळ आली. अरे काय झालं, काय एवढं काय झालं? अहो पार्टी ऑफिसमध्ये तुमच्या विरुद्ध एका माणसानं तक्रार केली. माझ्या विरुद्ध तक्रार? होय. काय तक्रार केली? लताबाई, त्याने तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. भ्रष्टाचार? होय लताबाई. पण मी मी काय भ्रष्टाचार केला? तुम्ही त्या बॉम्बे पंप्स कंपनीच्या मालकाला ओळखता का? बॉम्बे पंप्स कंपनी नाव ऐकलंय मी, पण त्याच्या मालकाला नाही भेटले मी अजून कधी. काय आरोप केलाय त्यांनी माझ्यावर? तुम्ही त्यांना त्यांच्या कंपनीच्या पाण्याची पाईपलाईन मोठी करून देतो असं वचन दिलंय म्हणून. अहो संबंधच काय, मी त्या माणसाला काळा का गोरा सुद्धा पाहिलेला नाहीये. मग पाईपलाईन वाढवून देईन असं वचन मी देईनच कसं? तुम्ही नाही हो, पण तुमचा भाचा गेला होता म्हणून त्यांच्याकडे, आणि तुमच्या वतीनं त्यानं वचन दिलंय म्हणून. माझा भाचा? मला तर भाचाच नाहीये कोणी. काय रे रमेश, काय भानगड आहे? काय माहिती नाही, कोणीतरी तुमच्या नावाचा गैरवापर करताय. कमल झाली की आता? बघा पाटील साहेब, तुम्हाला सांगितलं होतं अहो लताबाई आणि भ्रष्टाचार कसं शक्य आहे. कोण आहे हा भाचा माझा, काय करतो, आणखी काय दिवे लावलेत त्यांनी? बॉम्बे पंप्स कंपनीच्या कॅन्टीनला लोणची पापड सप्लाय करायचा कॉन्ट्रॅक्ट मिळवायसाठी त्यांनी पाईपलाईन मोठी करून देतो असं वचन दिलंय. बघा हा आपला नाश्ता आणि चहा. आज इथे? आज ऑफिसला थोडा उशिरा गेला असता नाही चालणार का? असच असच गप्पा मारायचा मूड रे. बर मग मारे ना गप्पा. मग ठेव ना ते बाजूला. अगं हे करता करता गप्पा नाही का मारता येणार? बर, पण मग ऑफिसला जायची घाई नको ना करूस. मनीषा, मला आज ऑफिस मध्ये खूप काम आहे ग. काय रे? बरं ठीक आहे ठीक आहे, तू एवढं म्हणतेस तर मी थोडा उशिरा जाणार ऑफिसला. ओके, पण एका अटीवर. अट? नवरा बायको अटी घालतात का एकमेकांना? मग अगं मुळात लग्न जमतात ती अटी घालून. बरं बोला. मनीषा, तू जर निखळ गप्पा मारणार असशील ना तरच मी थांबेन. म्हणजे? म्हणजे तू जर लावालाव्या करणार नसशील तरच थांबेल. जाऊ दे, जा तू ऑफिसला, मला नाही मारायच्या गप्पा. दिवसभरात आपलं बोलणं होत नाही, एक दिवस मला असं वाटलं की नवऱ्याशी बसून छान गप्पा माराव्या तर तू टोचून बोलतोस मला. जाऊ दे तू, जा, मला नाही मारायच्या गप्पा. अगं चिडतेस का अशी तू? मग मी लावालाव्या करते असं वाटतं सगळ्यांना, माझ्या बोलण्याचा अर्थच वेगळा निघतो. अरे माझ्या बोलण्यामागे घरातल्यांविषयीची आत्मीयता कळकळ असते, ती नाही दिसत कोणाला. आत्मीयता कळकळ नाही असेल असेल, पण तुझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा निघतो हे मात्र खरं. हा बरं ठीक आहे, चल जाऊ दे सगळं, थांबतो मी. हा बोल, काय गप्पा मारायची? बघ हा, पुन्हा म्हणू नकोस मी लावालाव्या करते म्हणून. अरे राहुल, तुझा धाकटा भाऊ, माझा दीर, तू असा वाया चाललाय हे बघवत नाही रे मला, म्हणून सांगते उगाच वेगळे अर्थ काढू नकोस. वा, म्हणजे तुला नवऱ्याशी गप्पा मारायची तर दीराबद्दल. नाही ऐकायचंय का तुला? मग जाऊ दे. बर बर ऐकतो, बोल. अरे राहुल त्या नेहाकडे राहायला गेल्यापासून क्लिनिकला जातच नाही म्हणे. आता एवढी गुंतवणूक करून क्लिनिक सुरू केलं त्यांनी, चालवायला नको.
नाही खरंय, पण तुला कसं कळलं? मी फोन केला होता ना क्लिनिकला. कशाला? सहज सहज हो, मी सांगते ती नेहा बिघडवते राहुलला. कशावरून? अरे मी फोन केला होता ना नेहाला, आणि नेहा असं म्हणाली की ती राहुलला बिघडवते. मी कशाला नेहाला फोन करू, आणि नेहा असं कशाला म्हणेल, काहीतरीच तुझं. मग नेहा राहुलला बिघडवते, तुला कसं कळलं? हे बघ, तू माझी उलट तपासणी घेऊ नकोस. हा माझा अंदाज आहे. वा, काय अंदाज आहे. हे बघ मनीषा, राहुल का लहान मुलगा आहे का की नेहा त्याला बिघडवेल? हे आहे ना, हे तुझे काहीतरी जे अंदाज असतात ना, तू असे काहीतरी अंदाज बांधतेस, ते अंदाज सगळ्या लोकांना सांगतेस, आणि मग लोक तुझ्याबद्दल अंदाज बांधतात की मनीषा लावालाव्या करण्यामध्ये नंबर एक आहे म्हणून. हे बघ मनीषा, मला तुझी ती आत्मीयता, ती कळकळ सगळी समजते, पण माझी एकच विनंती आहे तुला, तू दुसऱ्याच्या भानगडीत ना खुपसू नकोस. कळलं? बंडू असं कधी काम करेल असं वाटत तरी नाहीये. पण काय सांगावं, भली भली माणसं सुद्धा पैशाच्या मागे लागतात. बंडू तर काय, आई. अरे काय ग रश्मी? आई, हे अजून नेहाकडेच राहतात आणि तिथूनच क्लिनिकला जातात. सुरुवातीला मला वाटलं होतं एक दोन दिवसात त्यांना त्यांची चूक उमजेल आणि घरी परत येतील, पण आई मला काहीच सुचत नाहीये. हे बघ रश्मी, काळजी करू नकोस, मी आहे ना. मी तुला खात्री देते, राहुल नक्की घरी परत येईल. बघ आता सध्या ना मी एका वेगळ्या टेन्शनमध्ये, त्याच्यातनं बाहेर आले ना की मी राहुलकडे बघणारच आहे. अगं राहुल मुलगा आहे माझा, त्याचा संसार रुळावर यावा असं मला नाही का वाटणार. आई कसलं टेन्शन आहे तुम्हाला? जाऊ दे ग, तुला नाही कळायचं. सांगा ना आई, तुम्ही इतरांची दुःख शेअर करता पण स्वतःच्या दुःखाविषयी कधीच काही बोलत नाही. आम्ही कोणीच नाही का तुमचे? तसं नाही ग रश्मी, पण काय माहितीये का, माझे दुःख ना मी कधी बोलून नाही दाखवत. मला काय दुःख नसतील, पण मला तरी असं वाटतं की आपली दुःख बोलून दाखवण्यापेक्षा ना त्या दुःखात ना आपण काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. आणि म्हणूनच मला कधी वेळच नसतो, आपल्या वेगवेगळ्या संकटातनं फक्त सारखी मार्ग काढत असते मी. तूही असंच का नाही करत? मला हेच सांगायचं आहे तुला, घरात किती कामं असतात, आपल्या खोलीत बसून राहतेस, जरा भाग घ्यावा घरातल्या सगळ्या कामात. तुझं तू मन जर रमवलं नाहीस ना तर तुझं दुःख आणखी वाढत जाईल बघ. कळलं? आणि काळजी करायची नाही, राहुल नक्की परत येईल, मी खात्री देते. ऑफिशियल अनऑफिशियल आमने सामने, अब आएगा मजा.
ऑफिशियल अनऑफिशियल ऑफिशियल अनऑफिशियल ऑफिशियल अनऑफिशियल ऑफिशियल बीपी नॉर्मल आहे. भूक लागते ना भरपूर, पण खात काहीही नाही. त्याच्यासाठी वेगळं औषध असेल ना तर ते सांगा. गीता, दिस इज व्हेरी बॅड. असं करून चालणार नाही. हे बघ, नुसत्या विटॅमिनच्या गोळ्यांनी काही होत नाही. आणि तुला जर का सॉलिड फूड जात नसेल तर लिक्विड डाएट घेत जा. कुमार, तुम्ही हिला जरा ज्यूस सूप वगैरे देत जा. ओके. पोट रिकामं राहून चालणार नाही. हे बॅटलीस गोळ्या पचण्यापुरतं तरी पोटात काहीतरी पाहिजे ना. हो काय हो, नुसतं हो म्हणतेस. घेत काही नाही आहे. बरं, माझाही आता बिझनेस सुरू होणार आहे. घरात मी फार नसणार आहे. तुझं तुलाच बघायला नको का? हो. हां, कसला बिझनेस सुरू करते? एक छोटासा स्टॉल सुरू करतोय. दॅट्स व्हेरी गुड. कुमार, कुठलाही बिझनेस छोटा नसतो. आणि तो छोटा असला तरी तो आपण वाढवायचा असतो आपल्या कर्तृत्वाने. ऑल द बेस्ट. थँक्स. अँड गीता, यू टेक केअर. येऊ मी? अच्छा अच्छा, बाय. कशी काय आता गीताची तब्येत? वेल, आता ठीक आहे. अच्छा, खरंच खूप मोठ्या मनाची आहेस तू. कारण या घरात तुला रिस्पेक्ट मिळणार नाही हे पक्क माहीत असून सुद्धा एक डॉक्टर या नात्याने गीताला चेक करायला येतेस तू. ग्रेट. थँक्स. तुझा कॉन्फिडन्स बघितला की मला असं वाटतं की तू आईंचं मन सुद्धा नक्की जिंकशील. कशासाठी? ऑफकोर्स राहुलसाठी. आईंनी परमिशन दिली तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. एक्सक्यूज मी, मी येऊ आता? मला क्लिनिकवर जायचं आहे. राहुल येत नाही का हल्ली क्लिनिकला? येतो ना, त्याला ना येऊन कसं चालेल. नाही, मी काल फोन केला तेव्हा तो नव्हता. ओ हां, काल त्याची तब्येत बरी नव्हती. येऊ मी? ओके, बाय. क्लिनिक राहुलचं सांभाळते ही, आणि रश्मी असूनही नसल्यासारखी. त्याचा फायदा उठवणार नेहा. मनोज, बाहेर निघालायस? हो, ऑफिसला चाललो. अच्छा, हिशोब सांभाळशील तू? 8 वर्ष मी तेच करतोय, फॅक्टरी चालवतोय मी. फॅक्टरीचे नाही रे, राहुलच्या क्लिनिकचे. निघतो मी, काम आहेत मला. माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मनोजच्या थ्रू राहुलच्या क्लिनिकचे हिशोब ताब्यात घेता यायला हवे. आई ग. अरे कुमार, रमेश, या या या, काय नवीन? आई ग, उद्या स्टॉलचा ताबा मिळतोय. वा छान. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे म्हणजे दोघांची की त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते व्हावं. हो आहे. असं आहे वय. अरे पण मला बघायला पाहिजे ना माझी काय काय कामं आहेत उद्या. म्हणजे मी जर कुणाला कमिट केलेलं असेल तर मला आधी ती सगळी कामं नकोत का पुरी करायला? मला वाटतं रे नाही बहुतेक मला जमणार उद्या यायला. नाही, असं करू नका. नाही प्लीज, तू उद्घाटनापुरती तरी येऊन जा ना. हा. काय कमाल करता रे बाबा तुम्ही तरी. अरे मला आमंत्रण कसलं देत आहे? मी तर येणारच आहे ना, प्रश्नच कुठे येतो. कुमार, झालं तुझ्या मनासारखं? हो आई. आई थँक्स. ए नाही, थँक्स थँक्स मला द्यायचे नाहीत. तुला आभार मानायचेच असले ना तर या रमेशचे मान. अरे त्यानेच तर तुला मार्ग दाखवलाय. अहो, माझे कसले आभार मानायचे. नाही, मलाही बिझनेस करायचा होताच. कुमारने इंटरेस्ट दाखवला म्हणून हे सगळं जमून आलं. आता हा जो तुमचा स्टॉल आहे ना, तो एवढाच नाही राहता कामा. त्याचं मोठं हॉटेल झालं पाहिजे. हॉटेल आणि आपल्या
मराठी हॉटेलच्या बाहेर एक बोर्ड असतो बघ, आमची कुठेही शाखा नाही. अरे लाजीरवाणी गोष्ट आहे रे ही. शाखा नाही म्हणजे काय? मी तर म्हणते सगळा देशभर नको, पण निदान या शहरात तरी तुमच्या हॉटेलच्या भरपूर शाखा निघाल्या पाहिजेत. काय लाख लाख बोलला ताई. ए पण हे जे काय भाषण आहे ना, हे फक्त आता तुम्हा दोघांच्या पुरतं बरं का? नाही तर उद्या मला तिथे सांगाल. आई दोन शब्द बोला ना, मी काहीही बोलणार नाहीये बरं का तिथे. बरं निघू आम्ही, अजून खूप काम राहिली आहेत. अरे पण कुमार खूप खूप बरं वाटलं रे सगळं. बरं आई, उद्या बाबूरावांनाही आमंत्रण देतो. अरे हो, त्यांना तर द्यायलाच पाहिजे. कुमार निघू. कुमार स्वतःच्या पायावर उभा राहतोय, विश्वासच नाही बसत आहे. बिंदू बंडूजी. नाही तुम्ही जा, नाही तर मनीषा मेनी येतील. मी मनीषाला घाबरत नाही. अरे ये बंडू काही डरने वाली चीज नाही है. तुमची तब्येत ठीक आहे ना? ठीक आहे ठीक आहे. अरे या मनीषाला माझी खरी किंमत कळली नाहीये, पण आई त्याला माहिती आहे मी काय कामाची चीज आहे ते, म्हणून त्याने मला सगळी कामं टाकून इथे बोलवलंय. आता बोलू दे मनीषा काय, अशी झापतो मी तिला. काय अरे सांग ना सरळ काय ते. कर 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 कर, तू माझी मस्करी कर. अरे या जगात भूत नाही असं मानलं तरी प्रत्येक जण भूताला घाबरतो, तू नाही मनीषाला घाबरत. रागवलात? नाही. रुसलात? नाही ग. चल मला आईने बोलवलंय, मी जाऊन येतो. तू असे बघू नकोस ग माझ्याकडे. काय? अरे ये 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 बंडू, तुझीच वाट पाहत होते रे. मग आपलं कामच तसं असतं, प्रत्येक जण माझी वाट पाहत असतो. बंडू कधी येणार, बंडू कधी येणार. बंडू अरे कधी कामगिरी सोपवली ना की कामगिरी फत्ते झालीच म्हणून समजा. हो ना. बोला काय काम आहे, लगेच कामाला लागतो. हे बघ, त्या बॉम्बे पंप्स कंपनीच्या कॅन्टीनला तू सप्लाय करतोस का? काय विचारते मी? हो पापड आणि लोणची त्यांना सप्लाय. पापड आणि लोणची देतोस? आणखी काय शिकवतोस तिथे जाऊन? आणखीन आणखीन काय करू? चेहराच सांगतोय तुझा, काहीतरी लपवतोयस माझ्यापासून. नाही काय घोळ करून ठेवलायस? फक्त पापड आणि लोणची. खोट बोलतोयस तू माझ्याशी, खोट बोलतोयस. काय खोट बोलतोयस? तुला शरम नाही वाटत माझ्याशी खोट बोलायला? आई काय झालं, तू शांतपणे सांगणार आहेस? काय झालं? काय झालं? तू चालताव आधी माझ्या डोळ्यासमोर, चालताव सांगितलं ना. काय झालं? काय काय केलं काय आपल्या बंडून? भ्रष्टाचार, बंडूचं नाव पुढे आलंय. तू शांत. अरे पण तू शांत हो, त्रास नको. बंडूजी काय झालं? तुमचा चेहरा का पडलाय? बिंदू काय झालं? आईना भेटायला गेला होतात ना, भेटलात? मनीषा मी काही बोलल्या का? मग झालं काय? आई रागवल्या माझ्या. आई रागवल्या का? चूक झाली माझ्या. चूक झाली तुमच्याकडून? काय चूक झाली? अरे बंडू तू इकडे आहेस, किती शोधलं तुला, काय केलंयस तू नेमकं, सांग ना मला. हा अरे रमेश मी सांग ना लवकर. अरे आईंना केवढं वाईट वाटलंय माहितीये तुला? केवढा विश्वास होता आईंचा तुझ्यावर. तुला माहितीये ना बंडू, आईंना भ्रष्टाचार अजिबात आवडत नाही. काय केलंयस तू? अरे रमेश रमेश मी फक्त. हॅलो